चिंचवड पोटनिवडणुकीचा महाविकास आघाडीकडून दणक्यात प्रचार सुरू करण्यात आलेला आहे। आज वाल्हेकरवाडी म्हणजे चिंचवड मतदारसंघामध्ये आज प्रचार सभा होते। या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आहेत, त्याबरोबरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खुद्द आदित्य ठाकरे यांनी या मेळाव्याला प्रचार सभेला इथे उपस्थिती लावलेली आहे। या ठिकाणी महाविकास आघाडीचे अर्थात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित असल्याने कार्यकर्ते इथं आलेले आहेत। अनेकांना वाटत होतं की महाविकास आघाडी म्हटलं की या तीन पक्षाचं जमेल का नाही, मात्र कार्यकर्ते मिक्स तर झालेले दिसत आहेत, मात्र त्यांच्या मनात काय प्रतिक्रिया ते मी जाणून घेणार आहे। कसं वाटतं हे तिन्ही पक्षाचं चित्र बघून? तिन्ही महाविकास आघाडीचा जो काही निर्णय झाला तो आम्हाला सगळ्यांनाही मान्य झालेला आहे। भले उद्धव साहेबांनी जो निर्णय दिला आहे, अजितदादांनी निर्णय दिला, नाना पटोलेंनी जो निर्णय दिला किंवा हायकमांडनी, काँग्रेसच्या तिन्ही हायकमांडनी जो निर्णय दिला तो आम्हाला मंजूर आहे। आणि येणाऱ्या या पोटनिवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत नाना काटे यांचा हा विजय हा निश्चित आहे। ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना आम्ही तो धडा शिकवणारच। पण या मंडळीसोबत जमतं का काँग्रेस राष्ट्रवादी सोबत? काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आम्ही आता मैत्रीच केलेली आहे। तुमचे आता जे राहुल कलाटे होते त्यांनी बंड केलंय, ते अपक्ष म्हणून त्यांना सोडून तुम्ही यांना मतदान करणार आहेत का नाना काटे? करणार, कारण जो पक्षाचा आदेश मानत नाही, जो पक्षप्रमुखाला वेगळ्या भाषेत आता तुम्हाला सांगायला लागेल की स्वतःचा स्वार्थ बघण्यासाठी हा माणूस पक्ष बदलतोय। मागच्या आम्ही त्यांना मदत केली पण यावेळेस अजिबात नाही, पक्षाने हीच भूमिका घेतलेली आहे, ठामपणे भूमिका घेतलेली आहे। आप्पा बारण्यांनी पण चांगली ताकद लावली इकडे शिंदे गटाकडून। आप्पा बारणे जरी 2 दिवस अगोदर आमच्याशी प्रत्येक शिवसैनिकाशी सेना भवनामध्ये, आकुर्डीच्या सेना भवनामध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली की मी त्या गटात जाणार नाही, पण त्यांनी 2 दिवसानंतर खोके सरकारमध्ये जे हे केलं गेले तिकडं, त्यामुळं आज त्यांचा या लोकसभेशी काही संबंध राहिलेला नाही। शिवसैनिकांनी ठाम निश्चय केलेला आहे जो पुढं आहे लोकसभेला उमेदवार देतील त्यांचं आम्ही निश्चितपणे काम करू। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, तुम्ही ऐन वेळेला शिवसेनेच्या उमेदवार राहुल कलाटेंचा पत्ता कट केलाय? तसं नाही, प्रथमतः मी तुम्हाला सांगतो की चिंचवड पोटनिवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार होते हे सर्व श्रेष्ठी ठरवणार होते, आणि श्रेष्ठींच्या ठरवण्यानुसार जे पक्ष आम्हाला उमेदवार देणार होते त्या उमेदवाराला पाठिंबा देणं कार्यकर्त्याचं काम होतं। आणि आज जे चित्र तुमच्या समोर उभं आहे की तिन्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते किंवा जे आमचे घटक पक्ष आहेत त्यांनी जो ह्या अधिकृत विठ्ठल नाना काटे यांना सपोर्ट केलेला आहे किंवा त्यांना जे पाठबळ दिलेलं आहे त्यामुळं पक्षाचा जो आदेश आहे तो आदेश आम्हाला पाळणं कार्यकर्त्याच्या याच्यावर आहे। मी 2 दिवसापूर्वी एक आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं आहे की जो पक्षातर्फे जे आपल्याला उमेदवार दिले जातील त्या उमेदवारांचं पूर्णपणे पूर्ण प्रयत्नांशी आपल्याला त्यांना सपोर्ट करून निवडून आणायचं आहे। कारण आज हे अजितदादांचं स्वप्न आहे, आज हे आदित्य ठाकरेंचं स्वप्न आहे, आज हे नाना पटोलेंचं किंवा राहुल गांधींचं स्वप्न आहे की पिंपरी चिंचवडमधील चिंचवड या जागेवर नक्कीच राष्ट्रवादीला ती जागा आलेली आहे, त्यामुळं राष्ट्रवादीचा उमेदवार असावा अशी सर्व कार्यकर्त्यांची मागणी होती। पण त्या मागणीनुसार जे काय आघाडीने जो उमेदवार दिलेला आहे श्रीयुत नाना काटे यांना सर्वांचा सपोर्ट असणार आहे आणि त्यांनाच विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते काम करणार आहेत। आज इकडे अश्विनी ताईच्या रूपाने एक तगडा उमेदवार त्यांनी दिलेला आहे, सहानुभूती पण आहे, लागेल का इथे नाना काटेंचा नंबर? नक्कीच, कारण आज आपण जर परिस्थिती बघितली की आज आपण म्हणतोय भावनिक लाट, पण आत्तापर्यंतच्या राजकारणात तशी परिस्थिती राहिली नाही। उदाहरण तुम्ही सोलापूरचं घ्या, भालचंद वालकेंच्या बाबतीत पण आम्ही तशीच त्यावेळेस विनंती केली होती, पण त्या ठिकाणी BJP सरकारने किंवा त्यांच्या मंत्र्यांनी ती जागा लढवून ते भालचंद वालकेंच्या ज्या मंडळी होत्या त्यांना जी सहानुभूती द्यायला पाहिजे होती दिली नव्हती। असंच मध्ये 2-3 ठिकाणी इलेक्शन झाल्या, मुंबईची इलेक्शन सोडता अपवाद बाकीच्या सगळ्या ठिकाणी BJP त्यांच्या त्यांची ताकद वापरून ते त्या ठिकाणचे उमेदवार त्यांनी लढवले आणि त्या ठिकाणची जी काही परिस्थिती आपण बघतोय त्यामुळं भावनिक लाट राहील असं आम्हाला तर वाटत नाही। आणि पक्षाचा जो आदेश आहे तो आम्ही पूर्णपणे पाळून नक्कीच आमचे उमेदवार जे नाना काटे आहेत, जे आघाडीचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे, त्यांना निवडून आणण्यासाठी 100% प्रयत्न करणार आणि ते निवडून येणार। दुसरे पण काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, पंचायत केली ना नाना राहुल कलाटेंनी पंचायत केली महाविकास आघाडी? नाही नाही केली, आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता हा पक्ष सोबत असतो।
नेता कधी मतदान घेत नसतो त्याला कार्यकर्ता हा मतदान करत असतो, तर आम्ही तिन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक सर्वसामान्यपर आहेत. आमचा हा पक्ष महाविकास आघाडी हा सर्वसामान्याचा आहे आणि ही जी महाशक्ती आहे ही पैशावाल्यांची आहे, अदानी अंबानींची आहे. आणि आजची गरज ही भारताला सर्वसामान्यांचे प्रश्न यांच्याकडनं सुटत नाही आहे. महागाई वाढत चाललेली आहे, बेरोजगारी वाढत चाललेली आहे, तर त्याला जे न्याय देऊ शकतो ते म्हणजे महाविकास आघाडीच देऊ शकतो. जे आपल्या महाराष्ट्रातले जे प्रकल्प आहे यांनी पळून नेले, बेरोजगार केलं तरुणांना. आज प्रत्येक तरुणांना बघा, आता जे इलेक्शन झालं आपलं त्या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीला कौल दिला. जे सुशिक्षित वर्ग आहे पदवीधर त्यांनी काँग्रेसला राष्ट्रवादीला जागा दिल्या. म्हणजे जे महाशक्ती जे पैशाच्या जोरावर जे चालतात आता त्यांचं सगळं संपुष्टात आलेलं आहे. आणि आमचा सर्वसामान्यांचा जो उमेदवार आहे आमचे नानाभाऊ काटे हे सर्वात एक तिन्ही पक्षाच्या मतदारकेनी म्हणजे 2 लाख क्रॉस करून पहिल्यांदा चिंचवड विधानसभामध्ये ते विजय होतील मी गवाही देतो. पण शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष म्हटलं म्हणून ओळखला जातो, त्यांच्याशी जुळतंय का तुमचं? नाही नाही, आमचं जुळतंय. उद्धव साहेब ठाकरेंनी जे आता विचारधारा बदलल्या आहेत त्यांना बी कळतं की आज बदलल्यात विचार. त्यांनी सांगितलेलं की सर्वसामान्याला आपल्याला आता न्याय द्यायचा आहे. जे भाजप फसवत होतं अहो, आज 80% जर हिंदू असेल तर ते कसे काय खतरेमध्ये आले? 20% हा मुस्लिम वर्ग आहे, SC वर्ग आहे. जर ते 20% जर आपले अतिक्रमण करत असेल तर कसं काय? जर आज 80% हिंदू समाज असताना बी ते कसं काय खतरेमध्ये? म्हणजे हिंदू लोकांची देश भुलकिली जाते. आज या भारत देशाचं स्वप्न जी सोनी की चिड्या म्हणत होते, सर्व समाज एकत्र राहून ज्यांनी बलिदान दिलं, देशामध्ये प्रत्येक समाजातल्या लोकांनी बलिदान दिलं आणि हा भारत देश स्वतंत्र केला, मग त्या टायमाला त्यांचं बलिदान तुम्हाला चाललं नाही का? आजच का मुस्लिम मुद्दा पुढे आला? आजच का SC समाजाचा मुद्दा पुढे आणला गेला आहे? OBC का पुढे आणलं गेलं? प्रत्येकाचं आरक्षण संपवण्याचं काम हे निकट रचलेलं आहेत. ह्याच्यासाठी आज आपण महाविकास आघाडी जे यांना नेत्यांनी आमच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन जे प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलं ह्यांना आम्ही सपोर्ट करू. नाना कलाटे सॉरी राहुल कलाटे हे किती मतं कमी करतील नाना काटे? लोकांमध्ये कालपर्यंत काही संभ्रम असेल की शिवसेनेच्या उमेदवारांचा बंडखोरी झाल्याचा किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये काही संभ्रम निर्माण झाला होता, पण आज आदित्य साहेब ठाकरे नाना काटेंसाठी प्रचार सभा घेत असल्यामुळे शिवसैनिकांमधील तो संभ्रम दूर होणार आहे आणि पूर्ण शिवसैनिक व शिवसेनेचे जे नेते पदाधिकारी आहेत ते पूर्ण जोमाने नाना काटेंच्या प्रचारात उतरणार आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला याच्यामधून नुकसान होणार नाही. तसंच पिंपरी चिंचवडमधील ही इलेक्शन ही विकासाच्या जीवावर लढली जाणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये नामदार अजितदादांनी जो विकास केला आहे त्याच्यामुळे ही इलेक्शन ही पूर्णपणे विकासावर लढली जाणार आहे आणि त्यामध्ये यावेळी काँग्रेस आणि शिवसेनेची भक्कम साथ महाविकास आघाडीमुळे मिळाली आहे राष्ट्रवादीला, त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार हा 100% विजयी होणार आहे हा आम्हा कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे. आपल्यासोबत दुसरे कार्यकर्ते आहेत, पंचायत केली ना कलाटेंनी महाविकास आघाडी? नाही नाही, त्यांना पहिली संधी दिली होती, मागच्या वेळेस संधी दिली, प्रत्येक वेळेस त्यांना संधी द्यायची काय कारण आहे? कारण एकदा संधी दिली होती, महाविकास आघाडी त्यांना सपोर्ट दिला होता, परत आता प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे. नाना काटे आता आपशी आप पहिली अशीची पहिली असते, त्यामुळं ह्यावेळेस नाना काटेच बहुसंख्य मतानं लाखोच्या फरकानं निवडून येतील. आणि एक आणि विशेष म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात